नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी जसं की मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं या सप्टेंबर महिन्यापासून आपण काय सुरू करणार आहोत तर प्रत्येक आठवडा संपल्यानंतर त्या पूर्ण आठवड्याभरातील जेवढेही महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न घडलेले असतील किंवा आपण पाहिलेले असतील त्या सगळ्या प्रश्नांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणी पहिला आठवडा संपलेला आहे तर लिहून घ्या एक सप्टेंबर दोन हजार एकवीस ते सात सप्टेंबर दोन हजार एकवीस प्रत्येक आठवड्यानंतर आपण पन्नास पन्नास महत्वाच्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकणार आहोत तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचं आहे कोणकोणत्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला येतात की नाहीत हे फक्त तुम्हाला चेक करायचं आहे आणि शेवटच्या तीन प्रश्नाची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगायचं आहे ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिली स्लाइड पाहूया फायझर लसीमुळे कोणत्या देशामध्ये पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तर त्या देशाचं नाव आहे न्यूझीलंड तर या ठिकाणी न्यूझीलंड या देशामध्ये फायझर कोरोना व्हॅक्सिन मुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे दुसरा प्रश्न पाहूया काळजीपूर्वक आहे का कोणत्या राज्यामध्ये मसाला पार्क उभारण्याची घोषणा केलेली आहे तर त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य आणि कर्नाटकमध्ये पर्टिक्युलरली कुठे असं जर विचारलं तर त्या ठिकाणाचं नाव आहे चिकमंगलुरु पुढचा प्रश्न पाहूया वेस्ट नाईल विषाणूंच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या देशामध्ये नोंदवली गेली आहे तर या ठिकाणी रशिया या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेस्ट नाईल नावाचा एक व्हायरस पसरत आहे सध्या आणि त्या व्हायरसमुळे सर्वात जास्त प्रकरणांची नोंद ही रशिया या देशामध्ये करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये आपल्या भारताने किती सुवर्ण पदक जिंकलेले आहेत तर आपल्या भारताने या ठिकाणी पाच सुवर्ण पदक जिंकलेले आहेत गोल्ड मेडल जिंकलेले आहेत ते पाच प्लेअर कोण कोणते आहेत अवनी लेखरा सुमित अंतिल मनीष नरवाल प्रमोद भगत आणि कृष्णा नागर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्लेअर आहेत ज्यांनी गोल्ड आणलेले आहे गोल आपल्या भारतासाठी आणि या ठिकाणी टोकियो पॅरा ऑलिम्पिक वरती आपण ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा तयार केलेला आहे पुढची स्लाइड पाहूया प्रभू राम शर्मा कोणत्या देशाचे नवीन लष्कर प्रमुख झालेले आहेत तर या ठिकाणी नेपाळ देशाचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून प्रभू राम शर्मा यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पाहूया टीबी थांबवा टीबीचा फुल फॉर्म काय ट्युबर किलोसिस तर या ठिकाणी टी बी थांबवा हे जे काही भागीदारी मंडळ स्थापन केलेले आहे तर त्या भागीदारी मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर ते, ते आहेत मनसुख मांडविया असं त्यांचं नाव आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपले हे जे काय मनसुख मांडविया आहेत हे कोण आहेत युनियन हेल्थ मिनिस्टर म्हणजेच काय केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे काही आरोग्य मंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे राजेश टोपे आता या ठिकाणी कोणत्या मुवमेंट बद्दल बोलण्यात आला आहे टीबी थांबवा या मुवमेंट बद्दल बोलण्यात आलेला आहे टीबीचा फुल फॉर्म काय मी आता सांगितलं ट्युबर कुलोसिस आणि या ठिकाणी जागतिक टीबी दिवस कधी साजरा करण्यात येतो तर या ठिकाणी चोवीस मार्चला दरवर्षी टीबी डे म्हणून आपण साजरा करत असतो पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्याच्या अंतर्गत मिशन वात्सल्य योजना सुरू केलेली आहे तर या ठिकाणी आपल्याच राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत मिशन वात्सल्य ही योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यामध्ये महिला मासे विक्रेत्यांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे तर या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे काही महिला मासे विक्रेत आहेत त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट स्टेट बसेस सर्व्हिसेस सुरू केलेली आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या हॉकीपटूला बिजू पटनायक क्रीडा पुरस्कार दिला गेलेला आहे या ठिकाणी त्या हॉकीपटूचं नाव आहे अमित रोहिदास आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या इंडियन हॉकी टीम जे काय आहे पुरुषांची त्याचे जे काय कॅप्टन आहे त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे मनप्रीत सिंग आणि जे काय महिला हॉकी टीम आहे त्यांचे जे काय कॅप्टन आहे त्यांचं नाव काय आहे राणी रामपाल दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायच्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया पुढची स्लाईड पाहूया आशियाई कनिष्ठ स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलेले आहे तर या ठिकाणी रोहित चामोली असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रोहित चामोली काळजीपूर्वक तुम्ही ऐका ही जी काय स्पर्धा होती आशियाई कनिष्ठ स्पर्धा याच्यामध्ये टोटल आपल्या भारतासाठी चार गोल्ड मेडल जिंकलेले आहेत त्या चार जणांचे नाव काय आहे ते लिहून घ्या रोहित चामोली ज्यांनी अठ्ठेचाळीस किलोग्राम कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे त्यानंतर भारत जून यांनी एक्क्याऐंशी किलोग्राम कॅटेगरीमध्ये जिंकलेला आहे त्यानंतर माही राघव यांनी त्रेसष्ट किलोग्राम कॅटेगरीमध्ये जिंकलेला आहे आणि त्यानंतर विशू राठी यांनी गर्ल्समध्ये महिलामध्ये अठ्ठेचाळीस किलोग्राम कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे अशा प्रकारे या चार आहे आशियाई कनिष्ठ स्पर्धेमध्ये पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय लघु उद्योग दिवस कधी साजरा करण्यात येतो तर तो, तो दरवर्षी तीस ऑगस्टला राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न पाहूया असं कोणतं राज्य आहे ज्या राज्याने दोन हजार तीस पर्यंत शंभर टक्के साक्षरता साध्य करण्याचं एम ठेवलेला आहे तर त्या राज्याचं नाव आहे नागालँड राज्य प्लियर पुढचा प्रश्न पाहूया प्रो कबड्डी लीग सर्वाधिक महागडा खेळाडू कोण आहे कशामध्ये प्रो कबड्डी लीग मध्ये सर्वाधिक एक्सपेन्सिव्ह प्लेअर कोणता आहे तर त्या प्लेअरचं नाव आहे प्रदीप नरवाल आणि जवळपास विद्यार्थी मित्रांनो त्यांना कितीला बाय करण्यात आलं आहे एकशे पासष्ट लाखला म्हणजेच काय वन पॉईंट सिक्स फाईव्ह करोड एवढ्या रुपयाला त्यांना विकत घेतलेला आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं हा जो काही प्रदीप नरवल आहे तो कोणत्या संघाकडून खेळतो तर युपी योद्धा नावाची टीम आहे या टीमकडून हा प्लेअर खेळत असतो पुढचा प्रश्न पाहूया बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अवनी लेखरा या ब्रँड अंबॅसेडर आहेत राजस्थान राज्याने या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर गोष्टी लक्षात आल्या आणि अवनी लेखरा यांनी या ठिकाणी या टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकलेले आहेत पहिलं मेडल जिंकलं आहे गोल्ड मेडल आणि दुसरं मेडल जिंकलं आहे ब्रॉन्झ मेडल दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया म्हणजे पुढची स्लाइड पाहूया रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार एकवीस यामध्ये किती व्यक्तींना या वर्षीचा रॅमन मॅक्से पुरस्कार देण्यात आला आहे तर या ठिकाणी पाच वेगवेगळ्या व्यक्तींना रॅमन मॅक्सेस पुरस्कार दोन हजार एकवीस ने सन्मानित करण्यात आला आहे आता या ठिकाणी हे जे काही पाच व्यक्ती आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूया पहिले आहेत मोहम्मद अमजद साकीब जे की पाकिस्तान या देशाचे आहेत दुसरे आहेत फिरदौसी कादरी जे की बांगलादेशाचे आहेत हे कोण आहेत हे एक, एक वॅक्सिन सायंटिस्ट आहेत म्हणजेच काय लसशास्त्रज्ञ आहेत तिसरे आहेत स्टीवन मुन्सी जे की आग्नेय आशियामधील आहेत चौथं आहे एक प्रोडक्शन हाऊस आहे ज्याचं नाव आहे वॉच डॉग आणि पाचवे आहेत रॉबर्टो बॅलन जे की एक मच्छीमार आहेत फिलिपियन या देशातील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे पाचही गोष्टी तुम्हाला एकतर लिहून घ्यायच्यात किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता पुढचा प्रश्न पाहूया वर्ल्ड कोकोनट डे म्हणजेच काय जागतिक नारळ दिवस हा दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो तर दोन सप्टेंबरला दरवर्षी जागतिक नारळ दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न पाहूया झॅपॅड दोन हजार एकवीस हा जो काही बहुराष्ट्रीय व्यायाम आहे ते कोणत्या दोन देशाच्या अंतर्गत होत आहे तर या ठिकाणी हा बहुराष्ट्रीय व्यायाम आपल्या भारत आणि रशिया या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया असा कोणता केंद्रशासित प्रदेश आहे ज्या केंद्रशासित प्रदेशाने हिमबिबट्याला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे तर या ठिकाणी लद्दाख हा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे या केंद्रशासित प्रदेशाने हिमबिबट्याला राज्य प्राणी म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे काही राज्य प्राणी आहे त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे शेकरू आणि महाराष्ट्र राज्याचं जे काही राज्य पक्षी आहे त्याचं नाव काय आहे हरियाल ही सग गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं आहे लद्दाख काय आहे युनियन टेरिटरी तर या ठिकाणी लद्दाख या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा प्राप्त झाला तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला ही गोष्ट तुम्हाला चालता चालता लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया आपण आता काय पाहिलं राज्य प्राणी कोण आहे हिमबिबट्या मग लद्दाखचा जो काही राज्य पक्ष आहे तो सुद्धा त्यांनी घोषित केलाय तर त्याचं का नाव काय आहे काळ्या गळ्याचा सारस ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि सोबत सोबत अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जर तुम्हाला असं विचारलं असं कोणतं राज्य आहे अठ्ठावीस राज्यामध्ये जे की शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करत आहे तर या ठिकाणी त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिक्कीम आणि या सिक्कीम बरोबरच लद्दाखने करार केलेला आहे कशासाठी शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग साठी ही सुद्धा गोष्ट चालता चालता रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यामध्ये मोफत पाणी मिळवण्यासाठी पाणी वाचवा योजना सुरू केलेली आहे तर या ठिकाणी गोवा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मोफत पाणी मिळवण्यासाठी पाणी वाचवा नावाची स्कीम सुरू केलेली आहे ज्या ठिकाणी आता चार पाच गोष्टी लिहून घ्या हंड्रेड पर्सेंट हर घर जल योजना इम्प्लिमेंट करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे गोवा आणि दुसरं राज्य बनलेलं आहे तेलंगणा या ठिकाणी ही जी काही योजना होती याच्या मागचा उद्देश काय होतं तर प्रत्येक ग्रामीण घराला नळाच्या पाण्याने जोडणी करून देणे हा याच्या मागचा पर्पोज होता सोबत सोबत ही जी काही योजना आहे ही शंभर टक्के इम्प्लिमेंट कधी करण्यात आली तर ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये गोव्यामध्ये शंभर टक्के या योजनेचं इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं आणि जर तुम्हाला असं विचारलं हर घर जल योजना ही कधी लाँच करण्यात आली तर ती लॉन्च करण्यात आली होती दोन हजार एकोणीसला सोबत सोबत आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे हर घर जल योजना राबवणारं शंभर टक्के राज्य कोणतं आहे तर ते आहे गोवा मी आता सांगितलं आणि जर तुम्हाला असं विचारलं शंभर टक्के इम्प्लिमेंटेशन करणारं पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर त्याचं नाव आहे अंदमान आणि निकोबार बेटे सोबत सोबत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजेच काय चोवीस तास पिण्याचे पाणी पुरवणारे भारतातील पहिले शहर कोणतं आहे तर त्या शहराचं नाव आहे पुरी जे की ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे कळालं पहा गोष्टी आपण पन्नास प्रश्नांच्या बाबतीतच केली होती परंतु या ठिकाणी आपण अनेक एक्स्ट्रा सुद्धा मुद्द्यांचा आपण कव्हर करत आहोत ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रव्यापी फिट इंडिया क्वीज ही कोणी सुरू केली आहे तर त्यांचं नाव आहे अनुराग ठाकूर आणि जर असं विचारलं खादी इंडिया क्वीन स्पर्धा कोणी सुरू केली आहे तर त्यांचं नाव आहे एम व्यंकय्या नायडू या ठिकाणी अनुराग ठाकूर कोण आहेत आपले स्पोर्ट मिनिस्टर आहेत क्रीडा मंत्री आहेत आणि हे एम व्यंकय्या नायडू कोण आहेत आपले उपराष्ट्रपती आहेत ती सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे सोबत सोबत राज्यसभेचे अध्यक्ष सुद्धा आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया आरबीआयने कोणत्या बँकेवरती पंचवीस लाखांचा दंड आकारलेला आहे तर या ठिकाणी बँकेवरती लाखांचा दंड आकारलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया इंदिरा गांधी सेंटर फॉर अणुसंशोधन याचे नवीन संचालक म्हणजेच काय न्यू डायरेक्टर कोण आहे तर त्यांचं नाव आहे बी व्यंकट अशा प्रकारे पुढचा स्लाइड पाहूया पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या तलावावरती ATM post है। काल जी फ्लोटिंग एटीएम आणि पोस्ट ऑफिस उभारण्यात आलेले आहे पहा काळजीपूर्वक आहे का कोणत्या तलावावरती फ्लोटिंग एटीएम आणि फ्लोटिंग पोस्ट ऑफिस उभारण्यात आलेलं आहे तर त्या तलावाचं नाव आहे दाल तलाव ज्याला आपण दाल लेख असं सुद्धा बोलतो तर या ठिकाणी हे जे काय दाल लेख आहे ते कुठे आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहे आता पुढचा प्रश्न पाहूया शंभर टक्के पात्र लोकसंख्येचे लसीकरण करणारा पहिला जिल्हा कोणता आहे तर पहिला जिल्हा जर विचारलं तर इंदोर हे त्याचं उत्तर असणार आहे पहिला केंद्रशासित प्रदेश विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे लद्दाख आणि पहिलं राज्य जर विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश क्लिअर गोष्टी लक्षात घ्या बिलकुल कन्फ्युजन होऊ देऊ नका या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया सीमा सुरक्षा दल म्हणजेच काय बॉर्डर सेक्युरिटी फोर्स या ठिकाणी बीएसएफ असं त्याला म्हणता येईल तर बी एस एफ दलाचे नवीन महासंचालक कोण आहेत तर त्यांचं नाव आहे पंकज कुमार सिंह तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अगोदर कोण होते तर त्यांचं नाव होतं राकेश अस्थाना आता त्यांची बदली कुठे करण्यात आली आहे तर पोलीस कमिशनर ऑफ दिल्ली म्हणजेच काय दिल्लीचे ते पोलीस कमिशनर आहेत राकेश अस्थाना आणि त्यांच्या जागी नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पंकज कुमार सिंह अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया काजिन नावाचा जे काय दोन हजार एकवीसचा संयुक्त लष्करी सराव आहे तो कोणत्या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे तर भारत आणि कझाकिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत काझिंद एकवीस हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न पाहूया जे काय सीबीडीटी आहे म्हणजेच काय सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस त्याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर त्यांचं नाव आहे जे बी महापात्रा अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार बावीस या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी किती टक्के असणार आहे तर या ठिकाणी आपल्या भारताचा जीडीपी पी असणार आहे साडे दहा टक्के आणि अशा प्रकारचा जो काही अंदाज आहे तो कोणी लावलेला आहे तर मॉर्गन स्टॅनली या एजन्सीने अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यामध्ये पी 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 तत्वावरती वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा करण्यात आली आहे तर त्या राज्याचं नाव आहे आपलं राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य आता या ठिकाणी याच्यावरती आपण ऑलरेडी सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे तर मला तुम्ही लगेच कमेंट करून सांगायचंय हे जे काय तीन पी आहेत याचा अर्थ काय याचा फुल फॉर्म काय पी 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 याचा लाँग फॉर्म काय आहे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून लक्षात येईल की कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या बँकेने रुपये पाच ट्रिलियनचा एम कॅप ओलांडलेला आहे म्हणजेच काय एम कॅप म्हणजे काय मार्केट काय बाजार आय सी आय सी आय बँकेने पाच ट्रिलियनचा एम कॅप ओलांडलेला आहे आणि फर्स्ट नंबरला कोणता आहे आठ ट्रिलियन सोबत एच डी एफ सी बँक आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे पुढची स्लाइड म्हणजेच पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशाने अन्न आणीबाणी घोषित केलेली आहे तर या या ठिकाणी श्रीलंका देशाने फूड इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे त्यांच्या देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न पाहूया सर्वाधिक गोल करणारा फुटबॉल खेळाडू कोण बनलेला आहे तर या ठिकाणी क्रिस्तियानो रोनाल्डो म्हणजेच काय सी आर सेवन हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉल प्लेअर ठरलेला आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया इंजिनियर्स इंडिया लिमिटेडच्या पहिल्या महिला सीएमडी कोण बनलेल्या आहेत तर त्यांचं नाव आहे वर्तिका शुक्ला ही स्व गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि आपण मागे एकदा पाहिलं होतं पहा एस एल म्हणजे काय स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड याचे जे काही पहिला चेअरमॅन आहेत त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे सोमा मंडल ही स्व गोष्ट तुम्हाला लिहून घ्यायची आहे पुढचा प्रश्न पाहूया स्वामी प्रभूपादांच्या जयंतीनिमित्त किती रुपयाचे स्मारक नाणे जारी करण्यात आलं आहे तर एकशे पंचवीस रुपयाचे स्मारक नाणे जारी करण्यात आलं आहे आणि कोणाच्या हस्ते हे जारी करण्यात आलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या आय आय टीने जगातील पहिले प्लांट आधारित स्मार्ट एअर प्युरिफायर विकसित केलेला आहे डेव्हलप केलेला आहे तर आय आय टी रोपर या संस्थेने जगातील पहिले प्लांट आधारित स्मार्ट एअर प्युरिफायर विकसित केलेला आहे कोणी सांगू शकेल या ठिकाणी हे जे काय आय आय टी रोपर आहे ते कोणत्या राज्यामध्ये येतं ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रीय शिक्षक दिवस कधी साजरा करण्यात येतो तर दरवर्षी पाच सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिवस नॅशनल टीचर्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो याच्यावर दुसरा प्रश्न अजून एक तयार होतो आपण पाहिलं राष्ट्रीय शिक्षक दिवस आता काय विचारलं जागतिक शिक्षक दिवस कधी साजरा करण्यात येतो तर या ठिकाणी नॅशनल टीचर्स डे असतो पाच सप्टेंबरला आणि वर्ल्ड टीचर डे असतो पाच ऑक्टोबरला याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्य सरकारने ओबीसी साठी सत्तावीस टक्के रिझर्वेशन आरक्षण मंजूर केलेलं आहे तर या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्य सरकारने ओबीसी साठी ट्वेंटी सेव्हन पर्सेंट रिझर्वेशन मंजूर केलेलं आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया टोकियो पॅरा ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये एकूण किती पदके जिंकली आहेत आपल्या भारताने तर आपल्या पॅरा भारताने तब्बल एकोणीस मेडल जिंकलेले आहेत आणि मागील अठ्ठेचाळीस वर्षाच्या आपल्या भारताच्या पॅरा ऑलिम्पिक इतिहासामध्ये सर्वात जास्त आणि वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स आपल्या भारताच्या प्लेयरने दिलेला या आहे याच्या अंतर्गत एकोणीस मेडल जिंकले आहेत आणि या एकोणीस मध्ये पाच गोल्ड आहेत आठ सिल्वर आहेत आणि सहा ब्रॉन्झ आहेत गोष्टी लक्षात आल्या अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया कोणता देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप इकोसिस्टम देश बनलेला आहे या ठिकाणी या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर आहे आपला प्यारा भारत देश अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुढची स्लाइड पुढचा प्रश्न पाहूया एल आय सी म्हणजेच काय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या संस्थेने कोणत्या बँकेमध्ये चार टक्के भाग भांडवल खरेदी केलेला आहे तर या ठिकाणी बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये चार टक्के स्टेक विकत घेतलेला आहे कोणी सीने आणि एलआयसी जे सध्याचे चेअरमॅन त्यांचं नाव काय आहे एम आर कुमार आणि एल आय सी काय आहे गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया इंस्टाग्राम वरती दीडशे दशलक्ष फॉलोअर्स असणारे पहिले आशियाई सेलिब्रिटी कोण बनलेले आहे तर त्यांचं नाव आहे विराट कोहली पुढचा प्रश्न पाहूया बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार एकवीस चा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर त्यांचं नाव आहे जांद्रो प्रिटो असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया बाराव्या क्रमांकाच्या संरक्षण एक्सपो दोन हजार बावीस चे आयोजन कोणता स्टेट कोणतं राज्य करणार आहे बाराव्या संरक्षण एक्सपो म्हणजेच काय ट्वेल्थ डिफेन्स चे उद्घाटन किंवा आयोजन कोणतं राज्य करणार आहे दोन हजार तर गुजरात हे राज्य करणार आहे पुढचा प्रश्न पाहूया जगातील सर्वात मोठे फ्लोटिंग सोलार फार्म कोठे स्थापित केलं जाणार आहे तर ओंकारेश्वर डॅम जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी जगातील सर्वात मोठे फ्लोटिंग सोलार फार्म उभारण्यात येणार आहे अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया आजची शेवटची स्लाइड टोकियो पॅरा मध्ये पहिले स्थान कोणत्या देशाचे आलेले आहे तर या ठिकाणी चीन एक नंबरला आहे ग्रेट ब्रिटन दोन नंबरला आहे युएसए तीन नंबरला आहे आणि आपला भारत देश चोवीस नंबरला आहे आणि जर तुम्हाला किती किती मेडल जिंकले आहेत त्यांनी असं विचारलं तर लगेच लिहून घ्या चीनने दोनशे सात मेडल जिंकले आहेत ग्रेट ब्रिटनने एकशे चोवीस मेडल जिंकले आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने एकशे चार मेडल जिंकले आहेत आणि चोवीस नंबरला आहे आपला भारत देश आपल्या भारत देशाने एकोणीस मेडल जिंकलेले आहेत सर्वाधिक गोल्ड कोणी जिंकलं तर ते सुद्धा चीन या देशाने जिंकलं आहे ही स गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न पाहूया आत्मनिर्भर कृषी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याने आत्मनिर्भर कृषी योजना सुरू केलेली आहे आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की शेवटचे तीन प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आता कोणते तीन प्रश्न आहेत ते वाचून घेऊया राजीव गांधी सायन्स सिटी हे कोणत्या राज्यामध्ये उभारली जाणार आहे याचं एक उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे दुसरा प्रश्न पहा समुद्र किनाऱ्यांच्या सुशोभीकरणासाठी शंभर कोटी रुपये कोणत्या राज्याने मंजूर केले आहे याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे आणि तिसरा प्रश्न अजून पाहून घ्या कोणत्या राज्य सरकारने बी द वॉरियर नावाचं कॅम्पियन मोहीम सुरू केली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत या तिन्ही प्रश्नाची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगायची आहे प्रश्नाची उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही प्रयत्न करणे सर्वात जास्त महत्वाचं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज काय पाहिलं सप्टेंबर महिन्यातील जो काय पहिला आठवडा संपलेला आहे एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर याच्यामधील महत्वाच्या महत्वाच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांवरती आपण रिव्हिजन टाकलेले आहे या ठिकाणी शेवटी जाताना आता एवढंच बोलेल व्हिडिओ जर तुम्हाला आता आवडला असेल तर अवश्य व्हिडिओला तुम्ही लाईक करा या ठिकाणी आणि जवळच्या दोन चार मित्रमैत्रिणी जे खरंच मनापासून अभ्यास करतात त्यांच्या पण हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी मात्र नक्की कमेंट करून जाऊ शकता शेवटी जाताना अजून एकदा बोलेल चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक गोष्ट बोलेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद